साढ़े सात वजता माननीय राज्यपाल वकील शेख
कार्यक्रम सगळं सोडून तयार आहे. इफिशियन्सी फारच वाढली याचा मला आनंद झाला आणि ही माहिती आम्ही सगळी घेतली आणि नंतर लक्षात आलं की अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी नंतर थोड्या वेळातच बाहेरही मिळालं टेलिव्हिजनवर की मुख्य शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि उपमुख्यमंत्री पदाची अजित पवारांनी घेतली. हा जो निर्णय अजित पवारांचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्ण प्रणाली एका प्रकारे हा शिष्टमंडळाला निर्णय घेण्याच्यासाठी आवश्यक असलेला अशा प्रकारचा हा निर्णय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधिमंडळाचा सभासद असो किंवा समज राज्यामध्ये काम करणारा कुठलाही कार्यकर्ता असतो जो प्रामाणिक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तो भारतीय घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणारे कोणत्याही व्यक्ती त्याच्या सभेत तो राहणार नाही याचा मला विश्वास जे काही सदस्य त्याच्या माहिती असावी असं मला पहिले जे काही सदस्य गेले ते जाणार असतील त्याला दोन गोष्टी आहेत की आपल्या पक्षातील बंदीच्या कायद्याच्या तरतुदीला ते आकर्षित होतात त्यामुळे त्यांचं हा पहिला मुद्दा आहे आणि त्याही पेक्षा महाराष्ट्रामध्ये जन्मानुस तो भारतीय जनता पार्टीच्या सभेत सरकार बनवण्याच्या सक्त विरोधी आहे आणि जन्मत असलेल्या घेता तर अशा व्यक्तींच्या संबंधी माझी खात्री आहे की त्यांचा मतदार संघातला सर्वसामान्य माणूस त्यांच्या भूमिकेला करायला देणार नाही. त्याशिवाय तुझ्याशिवाय त्यांचं सदस्य सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी दिला आणि पुन्हा निवडणुकीच्या संबंधीची भूमिका घेतली. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही त्या व्यक्तीचा पराभव करण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याच्या संबंधीची काळजी या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्याकडून घेतली जाईल याचा मला स्वतःला पूर्णपणे विश्वास आहे. आता जे आमची माहिती अशी म्हणजे अजून कन्फर्म नाही सगळे की 10 ते 11 सदस्य त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते. त्या 10 ते 11 सदस्य कोण त्याच्या फायद्याच्या नंतर लक्षात आलेले आहे आणि हा प्रकार घडल्याच्या नंतर काहीच एक एक सदस्यांनी आमच्याशी संपर्क साधायला सुरुवात केलेली आहे. जे बुलढाणा जिल्ह्यातून निर्वाचित झाले सिनियर मेंबर आहेत म्हणजे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात सुद्धा होते ते त्या ठिकाणी होते हे सुटका झाल्याच्या नंतर तर ते माझ्या घरी आले. डॉक्टर शिंदे आहेत का मी डॉक्टर राजेंद्र शिंदे आमदार सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा. काल रात्री 12 वाजता माननीय अजितदादा पवार यांचा मला फोन आला आणि सकाळी 7 वाजता रिपोर्ट म्हणजे माननीय धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते काही महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून तुम्ही सकाळी मी त्या बंगल्यावर गेलो आणि 10-15 मिनिटांमध्ये 8 त्या ठिकाणी जमा झाले.
सगळ्यांची सेम परिस्थिती, कोणाला काही माहिती नाही आणि अचानकपणे समोरच्या लोकांना बघून आम्हीच त्या ठिकाणी आमचाच त्या ठिकाणी रक्तदान वाढला होता. याशिवाय प्रत्येक पक्षांनी माझा प्रत्येक शिवसेनेने सुद्धा आपल्या निर्वाचित सदस्यांची यादी तयार करून त्यांच्या सह्या घेऊन पक्षाकडे ठेवलेल्या होत्या. माझ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्वाचित झालेल्या सदस्यांचा मतदारसंघातून नाव आणि त्यांचे सैन्य अशा याद्या आहेत. याच्या म्हणून अजित पवार यांनी कार्यालयातून घेतल्या आणि आमचा अंदाज आहे, याची माहिती नाही, कदाचित कोऑर्डिनेशन घेऊन ते राज्यपालांना सादर केलं असण्याची शक्यता आणि त्याच्या आधारावर आकडा झाला असं समजून शपथ दिली असावी. जर असेल तर त्या सह्या पक्षाच्या अंतर्गत कार्यक्रमाच्या साठी घेतलेल्या आणि त्या
नवीन काही पाठिंबा देण्यासाठी नव्हत्या. त्या सह्या एकंदर 54 लोकांच्या होत्या आणि त्यामुळे त्याच्या 18 लोकांच्या सह्या त्याच्यामध्ये या 54 जणांचा पाठिंबा आहे असं भासवलं कसं आहे याची मला खात्री नाही, पण मला शंका आहे. आणि तसं असेल तर माननीय राज्य फसवणूक झालेली असल्याची शक्यता नाकारता येईल. या एकंदर स्थिती बघितल्याच्या नंतर आणि ज्या पद्धतीने सदस्य परत येण्याच्यासाठी खबरदारी घेत असतील पाहिजेच्या नंतर मला स्वतःला पूर्ण करणारा विश्वास आहे की उद्याच्या माननीय राज्यपालांनी बहुमत स्पष्ट करण्याच्या संबंधीचा जो दिवस सांगितलेला आहे त्या दिवशी सदनामध्ये त्यांना बहुमत स्पष्ट करता येणार नाही. त्यासाठी आवश्यक तर फिगर त्यांच्याकडं नाही आणि ती एकदा स्पष्ट झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा या ठिकाणी सरकार प्रस्थापित करण्याच्या संबंधीची जी खबरदारी आम्ही तिघांनी म्हणून घेतलेली आहे ती त्या ठिकाणी घेतली जाईल. आमचा सगळ्यांचा निर्णयामध्ये या सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडे राहावं या निष्कर्षाची आम्ही सहमती केली आणि त्या दृष्टीनं हा पुरव लवकरच ठीक आहे का त्या 30 तारखेची दिली असं त्यांनी बहुमत स्पष्ट करण्याच्यासाठी तोपर्यंत या बाबतीत आम्ही सगळेजण एकत्र आहोत एकत्र यापूर्वी आम्हाला आम्ही एकत्रच होतो, परंतु त्यांच्या विधिमंडळ काँग्रेस पक्षाची बैठक आत्ताच आहे आणि त्यामुळे ते बैठकीच्यासाठी गेलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ काँग्रेस पक्षाची बैठक आज 4 वाजता नेत्याच्या निवडीच्या संबंधीचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल, त्याशिवाय अन्य निर्णय त्या ठिकाणी घेतले जातील. माननीय पवार साहेबांनी 69 अत्यंत स्पष्ट शब्दात आपल्यासमोर दाखवलेला आहे. एकूणच आपल्या देशामध्ये जो काही लोकशाहीच्या नावाने खेळ चाललेला आहे हा खेळ संपूर्ण देशालाच राज्य होणार आहे. नव हिंदुत्व नवा जनादेशाचा आदर करणारी जी काही लोक आलेली आहेत मला असं वाटतं मधल्या काळामध्ये ईव्हीएमवरती एक आरोप केला जात होता तो कमी पडतो की काय म्हणून हा सगळा जो काही खेळ खंडोबा चाललेला आहे तो बघितल्या निवडणुका घोषित न करता मी पुन्हा येऊन बोलण्यापेक्षा मी जाणारच नाही असं करून फेविकॉल लावून जर कोणी माणसं बसली तर ते अधिक योग्य होईल. जनादेशाचा अनादर जो काही आम्ही केलाय असा आमच्यावरती आरोप केला जातो. आपल्याला सर्वांना कल्पना आहे शिवसेना जे काही करते ते उघडपणाने करते आणि आमचं राजकारण म्हणजे टीव्हीवरच्या मालिका नसतात, रात्रीचा खेळ चालले. आम्ही जे काही करतो तो दिवसा ढवळ्या करतो, उघड उघड करतो. तुम्ही माणूस करताय सरळ बोलणी करतो म्हणजे आम्ही जर काही करायला गेलो तर तो अनादर करतो. पण हरियाणामध्ये झालं, बिहारमध्ये झालं, बिहारमध्ये नितीश आणि लालूचं सरकार फोडून तुम्ही मध्ये घुसतात. हरियाणामध्ये तुमच्या विरोधात उभा असलेल्या दुष्यंत चौटाला 8 दिवसाच्या आत त्याच्याबरोबर सगळी साठोलट करून त्याला सरकारमध्ये घेतलं. हा जनादेशाचा आदर म्हणजे एक गोष्ट नक्की झाली की आम्हाला विरोधी पक्ष नको, मित्र पक्ष नको, स्वतःच्या पक्षातले प्रतिस्पर्धी सुद्धा नको. मी आणि मीच या मीपणा विरुद्ध ही लढाई सुरू झालेली आहे आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र आपण सगळेच म्हणतो नाही वाद झाल्यानंतर महाराजांनी काय केलं होतं हा इतिहास सर्वांना माहिती आहे आणि म्हणून कोणी पाठीवाद करण्याचा प्रयत्न करू नये. मर्द मावळे हे नेहमी रणांगणामध्ये असतात, रात्रीच खेळ चाले करून गुप्तगुप करून सत्ता मिळवत नसतात आणि म्हणून मला असं वाटतं पवार साहेब आपण एकत्र आलेलो आहोत
यापुढेही जी लढाई आहे माननीय राज्यपाल महोदय असो किंवा राष्ट्रपती राजवट काढण्यासाठी पहाटे पहाटे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली असं मी ऐकलं. म्हणजे जणू काय पाकिस्तानवरती सर्जिकल स्ट्राईक करावा तसा हा सर्जिकल स्ट्राईक महाराष्ट्रावरती शिवरायाच्या महाराष्ट्रावरती केला गेलेला आहे आणि याचा घेतल्याशिवाय राहणार आहे. ठीक आहे, मला असं वाटतं यापुढे जे काय होईल घटनेनुसार व्हावं, घटनाबाह्य करू नये आणि होऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे. बाकी पुढे जे जे काय होईल एक निश्चित की आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहू. बाकी आणखी दोन आमदार आहेत तर या पलीकडे जास्त बोलण्यासारखं नाही. सांगितलं की आम्ही येणार बरेचसे लोक राहून राहून येणार त्यामुळे ते सगळ्यांच्या सगळ्यांची उपस्थिती आता असेल असं सांगता येत नाही. पण त्याचे एकदम दिवस आमचे सगळे सदस्य इथेच असतील आणि सातत्याने आमच्या संपर्कात असतील. पवार साहेब अजित पवारांनी जी भूमिका घेतली आणि पक्षात बंडखोरी केली त्याच्यामुळे आपण म्हणालात ते शिस्तभंगाच्या कारवाईत बसतं तर त्यांच्यावर आपण बडतर्फीची कारवाई करणार का? एसआयटी ही पक्षाच्या बैठकीच्या संबंधीचा निर्णय घेतला जाईल, निर्णय निश्चित घ्यावा लागेल घेतला जाईल. हा The delay in forming the government by the three parties. I don't think that is the reason. It is true that delay ho gaya. Prashna Kulasa. Pawar sir, kalcha baithaki paran Ajit Pawar hai tumhi. Dilli la baithaki dekhil hote. Kuthe ashi kalpana patli hoti ka ki ashi vel yeu shakte amdar kutun jau shakte. Nahi, ashi mi jo vaase. Yacha mala vaase. दीपक बहादूर सिंग. सर हा तुमच्या कुटुंबासाठी किती मोठा धक्का आहे? मला काही फारशी चिंता वाटत नाही आणि अशा सगळ्यातून मी घेऊन सगळी माझे देवाची झाली होती आणि त्याच्यानंतर त्याचे सहा शिल्लक राहिले माझ्यासह आणि बाकीचे सगळे अन्य पक्षात गेले. पण त्यानंतरच्या होणार मी यशस्वी झालो आणि पुन्हा एकदा आमचा नंबर जो होता तो आणखी वाढलेला आणि पक्ष वेगळा. सीधी बात है, एक बार मेजॉरिटी एस्टेब्लिश करने का जो मौका दिया है वो पूरा होने के बाद ऑटोमेटिकली सरकार बनाएंगे. सरकार बनाने में कोई दो राय नहीं, सरकार हम बनाएंगे, बना सकते हैं, वो नंबर हमारे पास है. सुबह वेगवेगळ्या चौकशा सुरू आहेत, ईडीची चौकशी सुरू आहे, सिंचन खात्याची चौकशी सुरू आहे, या सत्य मिळा पायी ब्लॅकमेल करून अशा पद्धतीनं केलं गेले तुमच्या माहिती असेल तर.
from what you said, it seems that the MLAs weren't aware that they were being taken to the Raj Bhavan. So in this situation, they were not aware. They said we were not aware. We have to discuss and we have to sit at one particular place. See, yesterday we were together, we were discussing, we are planning our next course of action, and we never expect this type of action from our colleagues. सर मुद्दा असा आहे की अजित पवार काही एकटे गेलेले नाहीत, त्यांना काही तुमच्या पक्षातले काही दुसरे नेतेही असतील ते त्यांच्यासोबत असू शकतील का? कारण इथे धनंजय मुंडे कुठे दिसत नाही अशी चर्चा होती की ते सुद्धा त्यांच्यासोबत आहेत, तर जर असा कोण नेता असेल तर त्यांच्यावर सुद्धा पक्ष कारवाई करणार आहे. त्यासंबंधीची कारवाई करण्याची काही गरज नाही. जाणीवपूर्वक कोणी काही ऍक्शन घेतली असेल पक्षाच्या विरोधी, तर त्यावेळी आमची डिसिप्लिन कमिटी पक्षाची आहे, ती त्यासंबंधीचा निर्णय घेईल. Simple thing, as far as information and especially those who were present in Raj Bhavan as source and the photographs which we have seen, it looks like that 10 to 11 images from our side were there. So out of that, two are already here. नाही अजून आले यायचे. कोशिश करते देखिए, कोशिश करते देखिए, महाराष्ट्र सोने वाला नहीं. शेवटच्या आशीष देखील तुम्ही घ्या. शेवटचा प्रश्न आहे, बरेचसे उत्तर आपल्याला म्हणायला देखील आशीष आप अपने बाकी के विधायकों को बचाने के लिए क्या कदम उठाने वाले हैं कि आप भी उन्हें आवश्यकता है जो पैसा पड़ेगा.